सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते या दोन नेत्यांमध्ये इलेक्शन वार आता चांगलंच पेटलं आहे आणि आश्वासक चेहरा तसेच सुशीलकुमार शिंदे यांची मतदारसंघावरील पकड, तरुण आणि आश्वासक आणि स्थानिक चेहरा व सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघावरील मोहिते पाटलांची साथ यामुळे प्रणिती शिंदे यांच्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करत आहे आणि मागील वेळी दोनदा संधी देऊनही भाजपाच्या खासदारांनी काही केलं नाही, त्यामुळं यंदा आपण पुन्हा सुशीलकुमार शिंदेंच्या मागे उभे राहिलेले बरे ही सोलापूरकरांची भावना येथे बळकट होताना दिसत आहे। त्यामुळे जाणकार व्यक्तींकडून यंदा सोलापुरात परिवर्तन होणारच असे बोलले जात आहे। काय आहे सोलापुरातील स्थिती, कोणाचे पारडे पडते जड आणि कोण मारेल बाजी, त्याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी इम्रान सगरी। सोलापूर मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। सुशीलकुमार शिंदेंची येथे ताकद होती। देशाचे गृहमंत्री पद भूषवलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व केलं, मात्र 2014 मोदी लाटेत काँग्रेसच्या या गडाला खिंडार पडले। भाजपाचे शरद बनसोडे येथून निवडून आले, तर 2019 वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या 2.25 लाख मतांमुळे सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला। भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज येथून निवडून आले। यंदा मात्र सोलापूर मध्यच्या 3 वेळच्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली। इस न्यूज के स्पॉन्सर है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल एंड जुनियर कॉलेज सोलापूर। तरुण आणि अभ्यासू उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिलं जात आहे। त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे। जाईजुई विचार मंचच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचे त्यांनी मजबूत संघटन बांधले आहे। महिलांना रोजगार दिला, अनेकांच्या समस्याला सामोरे जात त्यांना मदत देखील केली आहे। वडील सुशीलकुमार शिंदे यांचाही मतदारसंघातून प्रभाव आजही कायम दिसून येत आहे। शिंदे यांनी माजी आमदार दिलीप माने, पंचायत समितीची माजी सभापती सिद्धाराम मेत्रे यांच्यासह अनेक नेत्यांना भाजपातून परत काँग्रेसमध्ये आणले आहे। यांच्यासह शिवदारे, कोठे, चाकोते, वाले व बेरिया यांची त्यांनी मोट बांधली आहे, त्यामुळे प्रणितींची ताकद वाढली असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। जातीपातीचा तेढ निर्माण करण्याचा किंवा एखाद्यावर भेदभाव करण्याचा सुशीलकुमार शिंदेंचा स्वभाव नाही, तोच स्वभाव प्रणिती शिंदेंचा देखील। सोलापुरात मुद्द्यावर बोला हा अजेंडा घेत प्रणिती शिंदे यांनी विरोधकांना आव्हान दिले होते, मात्र विरोधकांकडून केवळ प्रत्येक वेळी एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे, मस्जिद मधून फतवे निघत असल्याचा कोणताही आधार नसलेला मुद्दा घेऊन केवळ मोदींच्या नावाने मते मागण्याचा विरोधकांचा मुद्दा सोलापूरकरांच्या पथ्यावर बसत नाही असेच आता एकंदरीत दिसून येत आहे। हाच मुद्दा घेत विरोधक प्रचार करत फिरतायत, मात्र दुसरीकडे प्रणिती शिंदेंकडून रोजगार, आयटी पार्क, सोलापूरचा पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सोलापूरचा सर्वतोपरी विकास यावर भर देण्यात येत आहे। तसेच यंदा वंचितचा कोटा प्रणितींच्या पारड्यात पडू शकतो, तसेच मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतदान मते त्यांनाच होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे। शरद पवार गट, ठाकरे सेना ही प्रणितींच्या मागे असल्याने प्रणिती शिंदेंची बाजू पॉझिटिव्ह होताना दिसून येत आहे। तर राम सातपुते हे मूळचे बीडचे, पण सध्या माड्यात मोडणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांना उमेदवारी मात्र सोलापूर लोकसभेची देण्यात आली आणि हाच मुद्दा कळीचा ठरत आहे। परका उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। विरोधकांनी देखील हाच मुद्दा उचलून धरताय आणि तो प्रभावी देखील ठरत असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे। पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर शहर या परिसरात भाजपात 2 गड दिसत आहेत। ते एकत्र असतीलही पण त्यांचा ताळमेळ दिसत नसल्या कारणाने सातपुतेंची कसरत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। पण तरीही
तरुण आक्रमक चेहरा ही त्यांची जमीची बाजू मानली जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केलेले आहेत. युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष सुद्धा. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांमध्ये राम सातपुते यांची क्रेज निर्माण झाली आहे. राम सातपुतेंचे वडील ऊस तोडणी कामगार. ऊस तोडणी कामगाराचा मुलगा ते आमदार हा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. सोलापूर लोकसभेत दक्षिण उत्तर मध्यसह मोहोळ अक्कलकोट व पंढरपूर असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. पंढरपूरमध्ये भाजपाचे समाधान अवताडे आमदार आहेत. पंढरपूर शहरात सातपुतेंना तर ग्रामीण पट्ट्यात प्रणिती शिंदेंना साथ मिळण्याची चिन्हे आहेत. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी भाजपाचे आमदार. येथून सातपुतेंना लीड मिळू शकते. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत. किंबहुना दादा गटाच्याच राजन पाटील यांची भूमिका नेहमीच महत्वाची ठरत असते. सोलापूर मध्य मतदारसंघ हा प्रणितींचा स्वतःचा मतदारसंघ असल्याने तेथून त्यांना निर्णायक मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. इथं मुस्लिम समाज जास्त लीड देण्याचा प्रयत्न दिसतोय. कारण MIM ने माघार घेतल्याने त्याचा फायदा थेट प्रणिती शिंदेंना होणार असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे. तर सोलापूर उत्तर हा विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ. पण देशमुख सातपुतेकरिता फार ताकद लावताना दिसत नाहीयेत. सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे नेते सुभाष देशमुख हे आमदार आहेत. तेही अलीकडे फ्लॅशमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे दक्षिणमधून सुरेश हसापुरेंच्या माध्यमातून प्रणितींना साथ मिळू शकते. त्याचबरोबर मोहिते पाटलांच्या यंदाच्या साथमुळे मराठा मते ही प्रणिती शिंदेच्या पारड्यात मोठ्या संख्येने पडू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीबद्दल मराठा समाजात नाराजी आहे. ही नाराजी ही त्यांच्या पत्त्यावर पडू शकेल. तसेच उत्तम जानकरांनी देखील शरद पवारांच्या माध्यमातून महाविकास आघाडीसोबत जात असल्याने धनगर समाजाची मते प्रणिती यांच्या मागे असतील. सोलापूरच्या राजकारणात माजी आमदार आडम मास्तर यांचे स्थान महत्वाचे. बहुचर्चित घरकुल योजनेकरिता त्यांनी मोदींना बोलावले खरे, पण पाठिंबा प्रणिती शिंदे यांनाच दिला. मुळात प्रणिती शिंदे लोकसभेत गेल्या तर मास्तरांसाठी चांगलेच मानले जात आहे. सोलापूर मधला पाणी प्रश्न बिकट आहे. बेरोजगारीचा मुद्दा असो की उद्योगधंदे असो, शहरांतर्गत रस्त्याची समस्या त्याचबरोबर शेतकरी बांधवांचे प्रश्न देखील आहेतच. परंतु मागच्या 10 वर्षात भाजप खासदारांकडून सोलापूरसाठी कोणतीच भरीव कामे झालेली नाहीत. केवळ शहराच्या बाहेरील बाह्य रस्ते हे सोडले तर कुठलेही काम झाले नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सोलापूरकर भाजपवर प्रचंड नाराज. याच्यापेक्षाही शिंदे चांगले ही भावना जोर धरते. या नाराजीचा सातपुतेंना फटका बसू शकतो. सातपुते हे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजपातील काही मंडळी त्यांच्याबद्दल सावध पवित्रा घेत आहेत. एकूणच सोलापूरची लेख दिल्लीला पाठवण्याच्या दृष्टीने प्रणिती शिंदे यांच्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्या असल्याचं लोकांचा कल सांगत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ऑल इज वेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सोलापुरात नेमका काय निकाल लागेल हे पाहण्यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवून नक्कीच कळवा. आणि पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर.